का चित्र बघताय, काय वाटतं? नाही, अनुभव हा सगळा नवीन आहे आणि बरंच काही शिकायला मिळायला लागलंय आणि एक चांगला संदेश महाराष्ट्र जनतेसमोर सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन तो दिलेला आहे आणि मला आता खात्रीपूर्वक वाटतं की येणाऱ्या काळामध्ये एक चांगलं स्थिर सरकार, जनतेच्या हिताचं सरकार लवकरच महाराष्ट्रामध्ये परत स्थापन होईल ह्याची आशा आहे. हे जी परेड झाली, म्हणजे आपण आतापर्यंत राजभवनावर आमदारांची परेड बघितली, जर बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांना गरज पडली तर राज्यपाल बोलवतात, लोकांसमोर तुम्ही स्ट्रेंथ दाखवले काही, राज्यातील जनतेसमोर ही परेड झाली का? शेवटी जनतेतून निवडून आलेले सगळे आमदार एकत्र, तिन्ही पक्षांचे नेते एकत्र आले, त्यांनी आम्हाला सगळ्यांना एकत्र केलं, एक नवीन आघाडी, तो एक नवीन संदेश सगळ्या राज्याला देशाला जावा आणि आमचा एकोपा सगळ्यांना स्पष्टपणे दिसावा आणि जे काही अफवांचं वादळ किंवा अफवांचं प्रचार जे होतोय तो कुठे थांबला पाहिजे आणि लोकांमध्ये कुठलाही संभ्रम नाही, सगळे एकत्र आहोत, सगळ्या चांगल्या विचारांना आहोत आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि देशाच्या हितासाठी आम्ही सगळे एकत्र आलो. काँग्रेस राष्ट्रवादी आतापर्यंत एकत्र काम करत होते, पहिल्यांदाच शिवसेना आले, शिवसेनेबरोबर काम करताना कसं वाटेल, कारण आता तुम्ही शिवसेना आमदारांबरोबर होता, काय वाटतंय? नाही, सगळे शेवटी महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करतात, त्यामुळं महाराष्ट्राचं हित आणि महाराष्ट्र जनतेचं हित, शेतकऱ्यांचं हित, ह्या मुद्द्यांवर आम्ही आता एकत्र काम करणार आहोत, त्यामुळं येणारा काळ चांगला असेल, अनुभवही घेता येतील. आता शेवटी सुरुवात आहे, आगे आगे देखो होता है क्या. धन्यवाद. आगे आगे देखो होता है क्या, निश्चितच या सगळ्या आमदारांना, म्हणजे नवीन आमदार आहेत, धीरज देशमुख पहिल्यांदा निवडून आलेले आहेत विधानसभेवर, सगळ्यांनाच विश्वास आहे की बहुमत आमची महाविकास आघाडी सिद्ध करेल. दीपक बातुसे, झी 24 तास.